नमस्कार, मी अनिरुद्ध जालन, शहरातील घडामोडीचा आढावा घेणाऱ्या व सत्याला वाचा फोडणाऱ्या, आपल्या सर्वांचं हिताचं रक्षण करणाऱ्या शिवनेरी न्यूजमध्ये आपलं स्वागत. प्रथम पाहू आजच्या ठळक घडामोडी. प्लास्टिक बंदीमुळे रद्दी विक्रेत्यांचे सुखाचे दिवस. आता पाहू सविस्तर वृत्त. प्लास्टिक बंदीमुळे रद्दी विक्रेत्यांचे सुखाचे दिवस आले आहेत. राज्य शासनाने प्लास्टिक बंदी केली आहे, यामुळे बाजारात प्लास्टिक पिशवी वापरायला निर्बंध घातलेले आहेत. प्लास्टिक बंदीमुळे रद्दी विक्रेत्यांना सुखीचे दिवस. राज्य शासनाने प्लास्टिक वापरायला बंदी केली आहे, त्यामुळे बाजारात प्लास्टिक पिशवी वापरावर निर्बंध घातले आहे. या निर्बंधातील काही नियमांना न्यायालयाने सूट दिली, काही निर्बंध शिथिल केले आहेत. तरीही पूर्वीसारख्या कॅरी बॅग्स म्हणून सरसकट वापरण्यावर सामान्य माणूस घाबरत आहे. दुकानदारही अशा पिशव्या देत नाही. याचा परिणाम म्हणून आता कागदी पिशव्यांना मागणी आली आहे. या पिशव्या बनवण्यासाठी रद्दी, मासिके, वृत्तपत्रे यांना मोठी मागणी येत असून रद्दी विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत. आज रद्दीचा भाव 10 रुपये किलो असून विक्रेता या भावात रद्दी खरेदी करून ती 11 ते 12 रुपये किलो विकतो. कागदी पिशव्या, ताट, द्रोण, प्लेट यांच्या निर्मितीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रांचा वापर केला जात आहे. महिला बचत गट, युवकांचे गट किंवा ज्यांच्याकडे थोडेफार पैसे आहेत ते घरातच दाब मशीनच्या साह्याने 1-2 कामगारांच्या मदतीने कागदी पिशव्या, द्रोण, प्लेट बनवण्याचा उद्योग सुरू केला आहे. प्लास्टिक बंदी अंमलात आल्यापासून त्याला पर्याय देणाऱ्या पानांच्या पत्रावळी, द्रोण यांनाही मागणी वाढली आहे. पण सध्या जंगल कमी झाल्याने पळसाची पाने मिळणेही कठीण जात आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणून कागदी पिशव्यांची मागणी वाढली आहे. आपल्या काही अडचणी किंवा समस्या असल्यास आम्हाला त्वरित संपर्क साधा. 9222414555 दूरध्वनी क्रमांक, 7738541101 पत्ता शिवनेरी न्यूज, ब्रह्मा अपार्टमेंट, शॉप नंबर 2, सुरेश नगर, दिवा पूर्व. आमचे चॅनल तुम्हाला आवडले असल्यास तुम्ही आमच्या बातम्यांचा ऍप्स डाउनलोड करून घ्या. नक्कीच लाईक व सबस्क्राईब करा नवीन बातम्यांचा आढावा घेण्यासाठी. पुन्हा एकदा पाहू ठळक घडामोडी. प्लास्टिक बंदीमुळे रद्दी विक्रेत्यांचे सुखाचे दिवस. तर ह्या होत्या शिवनेरी न्यूज. पुन्हा भेटू ह्याच ठिकाणी ह्याच वेळेवर. तोपर्यंत धन्यवाद.